शहर में नगर पालिका चुनाव की हलचल दिनों दिन तेज होती जा रही है इसे देखते हुए पांच सालों में पार्षदों के कार्यों का मूल्यांकन करने हेतु सीधे जनता से इन बी न्यूज रूबरू हो रहा है इस संकल्पना को लेकर खोज पार्षद की कार्यक्रम के तहत हिंगन शहर के प्रभाग क्रमांक तीन संत ज्ञानेश्वर वार्ड से इन बी न्यूज की टीम भावी पार्षदों की खोज में जुट गई है आज हम इसके चौथे चरण में पधार रहे हैं इसके बाद जनता के सामने प्रभाग क्रमांक चार संत ज्ञानेश्वर वार्ड दो की जनता से रूबरू होने वाले हैं इस प्रभाग का नेतृत्व पिछली बार बीजेपी से विजयी महिला पार्षद संगीता वाघमारे करती हैं। संगीता वाघमारे ने कुछ महीने पहले ही भाजपा छोड़कर परिवर्तन करते हुए शिवसेना का दामन थामा है तो दूसरे बीजेपी के चंद्रकांत मालवे यह पार्षद हैं। पिछले साल में द्विपक्षीय प्रभाग पद्धति में दो उम्मीदवार बीजेपी से विजयी हुए थे आने वाला नगर चुनाव भी द्विपक्षीय प्रभाग पद्धति से होने वाला है तब खोज पार्षद की संकल्पना में प्रभाग क्रमांक तीन से अलग क्षेत्र से युवा महिला वरिष्ठ नागरिकों ने अपने विचार इन बीसीएन न्यूज की टीम के साथ साझा किए और प्रभाग की समस्या आरोप की जनता के संपर्क में पार्षद रहे या नहीं इसका खुलासा करने की कोशिश टीम इन बी सी एन द्वारा की गई है शोध नगर सेवकता न्यू, तो सोसाय या, या, या परिसर या का पांच वर्ष नगर सेवक अपने संपर्क होते होते, हो होते पण त्यांनी आमचे एकही पण का काम नाही केलं आहे वार्डामध्ये नुसते येऊन पाहत होते पण त्यांनी नाही का आमच्या घरापाचं कोणता नाल्या नाही व्यवस्थित साफ करायच्या कोणतं काही मुरूम टाकायचं राहिलं आमच्या तीन वेळा समस्या मांडल्या आम्ही की आमच्यावाल्या विहारासमोर घाण राहते तिथं तुम्ही आम्हाला मुरूम द्या आणून तर तुम्ही सरकारचं काम आहे तुम्ही आणून देऊ शकता ना पण त्यांनी नाही आणून दिलं आहे आता काय म्हणणं आहे काय मॅसेज द्यायचा आहे नगरसेवकांना आता त्यांना असं म्हणणं आहे की समोर जेव्हा ते इलेक्शनला उभे राहणार तेव्हा आम्ही काही त्यांना मतं वगैरे देणार नाही कारण तेव्हा त्यांना गरज राहते तेव्हा ते आमच्या घरी येत येतात आणि काम का आम्हाला मतदान द्या आम्ही तुमच्यासाठी असं करू तसं करू आम्हाला आश्वासन देतात पण आश्वासन पूर्ण काही करत नाही तेव्हाले आमच्याकडले ते मावडेजी आहे आणि तिकडले वा बंटी भाऊ वाघमारी आहे त्यांची पत्नी होती नगरसेविका तर त्यांनी एकही काम नाही केले आम्ही त्यांच्यापर्यंत जात होतो पण त्यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिले की नाही बा आम्ही तुमचं हे कोणतंही काम करू आम्हाला निवडून द्या तुम्ही असं म्हणत होते पण त्यांनी एकही काम नाही केलं आमचे क्रमांक तीन मध्ये आपण आलो शोध नगरसेवकाची ही संकल्पना घेऊन एम बी सी एन न्यूज कडून तेव्हा मिलिन सोसायटी या परिसरात आला तेव्हा या कडून जाणून घ्या काय म्हणणं आजी काय म्हणणं आहे नगरसेवका नगरसेवक म्हणजे इकडे फिरून पाहत नाही आणि हे आता आमच्या विहाराचं तुम्हाला पण दिसत आहे इकडे मागे खूप अंधार राहते मी दररोज विहारामध्ये येतो एक लाईट नाही आहे तिथं रोड नाही इतका चिखल राहते खूप तर काय काय संदेश देता आता नगरसेवकांना आपल्याला आम्हाला नकोस आमच्या वार्याचं अजिबात कामच नाही केलं तर ते आम्हाला कसं पाहिजे नको पाहिजे म्हणजे पाच वर्षात जे नगरसेवक आपल्या जनसंपर्कात नाही राहिले नाही राहिले आता काय करणार आहे येणार काय काही काळात नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे तेव्हा काय करणार आम्ही त्यांना मतदान देणार नाही म्हणजे एकूणच या प्रभागात आम्ही जेव्हा आलो आहे मॅम मिलिन सोसायटी ह्या परिसरात प्रभाग क्रमांक तीनच्या इथची जे जनता आहे नगरसेवकापासून खूपच नाराजी आहे किंवा नगरसेवकांनी यांचे कामच केलेले नाही अशीच काही अवस्था इथे दिसत आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये एनबीसी न्यूज कडून शोध नगरसेवकाचाही संकल्पना घेऊन तेव्हा आपण प्रभाग क्रमांक तीनच्या मिलिन सोसायटी या परिसरात पोचलेलो आहोत तेव्हा या काकूकडून जाणून घेऊया या पाच वर्षात काय 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 नगरसेवकांनी काम केले काकू या पाच वर्षात नगरसेवक आपल्या संपर्कात होते का नाही सर यावर्षी पण संप सं, संपर्कात आले नाही ना आम्ही बऱ्याचदा गेलो पण त्यांनी काही गेलो तरी पण त्यांनी काही आमच्याकडे लक्ष दिलं नाही आणि आमच्या वार्डाची काही त्यांनी प्रगती केली नाही तर काय म्हणणं आहे आपण नगरसेवकांना आता काय मॅसेज देणार आहात नाही मॅसेज द्यायचा असा आहे का आता तो नगरसेवक आम्हाला पाहिजे नाही येणाऱ्या काय काही कार्यकाळात जे आहे नगरपरिषदेच्या निवडणुका लागणार आहे तेव्हा काय काय म्हणणं आहे आता नगरसेवकांना आता ते आम्हाला पाहिजेच नाही आम्ही एवढंच ठरवू का ते नगरसेवक आम्हाला पाहिजे नाही म्हणजे ह्या ना पाच वर्षाच्या कार्यकाळात आपण नगरसेवापासून समाधानी नाही आहे नाही नाही काही समाधानी नाही एकूण ज्या प्राथमिक समस्या राहतात दिवाबत्ती किंवा रोड किंवा अन्य समस्या त्या आपल्या नगरसेवकांनी सोडवल्या काही नाही केल्या तशा तशाच आहेत रोड रोडच्या नाही नालीच्या नाही कशाच्याच नाही त्यांनी काहीही केलेलं नाही एकूण पाच वर्षात नगरसेवकांनी हो, यांच्या जर समस्येवर हो आहे दुर्लक्षच केलं आहे असंच काहीचं चित्र मिलिन सोसायटी या परिसरात दिसत आहे तीनमध्ये आपण मिलिन सोसायटी या परिसरात आलो आहोत शोध नगरसेवकाची हो संकल्पना घेऊ त्या ताईकडून जाणून घ्या काय म्हणा का, काय काय या पाच वर्षात नगरसेवक हो आपल्या संपर्कात होते का होते पण त्यांनी काहीच केलं नाही जैसे तेच आहे नाल्या वगैरे रोड वगैरे काहीच केलं नाही ज्या प्राथमिक समस्या आहे नाल्या म्हणजे स्वास्थाच्या म्हणा किंवा नाल्याच्या म्हणा त्या पूर्ण केल्या का नाही काहीच केल्या नाही आता नगरसेवकांना आपल्याला काय मॅसेज द्या द्यायचा आता ते पाहिजेच नाही आम्हाला म्हणजे येणारी जे निवडणूक काही महिन्यात लागणार आहे नगर नगरपालिकेची तेव्हा त्यांचं त्यांना काय काय संदेश द्या ना आपण आता आता ते पाहिजे नकोच आहे ना आम्हाला दुसरेच पाहिजे म्हणजे हे नगरसेवक नको आहे दोनही नगरसेवक दुसरे पाहिजे पाहिजे मावळे पण मावळे तर ऐकतच नाही एकदमच आहे से टीम इनबीसीएन की रवी योनौरकर वैद वैद्य रिपोर्ट